आणि 16 महिन्याची पिकं आहेत. तर आज आपला विषय आहे पारंपरिक पद्धतीने आंबा पीक लागवड आणि अतिघन इस्रायल जर्मन टेक्नॉलॉजी प्रति एकरी ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात झाडांची संख्या बसते. म्हणजे जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने आंबा पिकाची लागवड करतो तेव्हा आपल्यानंतर आंब्याचे पीक हे चालू होते आणि त्यानंतर आपल्याला एकरी जेव्हा बाग परिपक्व होते 6 ते 7 वर्षांची तेव्हा आपल्याला एकरी 10 ते 12 टन एवढं उत्पन्न आंब्यापासून मिळतं. फळांचं मिळालेलं असेल तरी आपण प्रति झाड हे 15 ते 20 एवढीच फळं ठेवायची आहेत जेणेकरून जी फळं आपल्याला मिळतात त्यांचं नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये भाजीपाला या पिकावरती शेतकऱ्यांचा मुख्यत्वे भर असतो पण अवकाळी हवामान आणि वेळी अवेळी पाऊस त्यामुळे शेतकरी आत्ता फळबागा पिकांकडे जास्त वळत आहेत. आपण इथे पाहू शकता अतिघन पद्धतीने आंबा या पिकाची लागवड केलेली आहे. केसर जातीची ही बाग आहे आणि 16 महिन्याची पिकं आहेत. तर आज आपला विषय आहे पारंपरिक पद्धतीने आंबा पीक लागवड आणि अतिघन इस्रायल जर्मन टेक्नॉलॉजीने केलेली आंबा घन लागवड ह्यामध्ये काय फरक आहे, ह्याचे काय फायदे आहेत. आपण कृषी संजीवनी ह्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला असे नवीन तांत्रिक व्हिडिओ वेळोवेळी भेटत राहतील. तर शेतकरी मित्रांनो, जसं की आपला आजचा विषय आहे आंबा ह्या पिकाची अतिघन पद्धतीने केलेली लागवड, जशी बाग 4 बाय 12 फुटांवरती केलेली आहे तर अतिघन पद्धतीने आंब्याची लागवड करण्यामागचे फायदे काय असावेत. त्याचा पहिला फायदा असा की प्रति एकरी ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात झाडांची संख्या बसते. म्हणजे जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने आंबा या पिकाची लागवड करतो तेव्हा आपल्याला 30 बाय 30 फुटाचं अंतर ठेवायला लागतं. 300 ते 350 झाडं पर एकरी बसतात. पण जर आपण इथे पाहिलं 12 बाय 4ची ही लागवड आहे त्याच्यामध्ये 1100 ते 1200 झाडं ही प्रति एकरी बसतात. त्याच्यामुळे प्रति एकरी झाडांचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला उत्पन्नाची प्रतवारी ह्याच्यामध्ये चांगली घेता येते. त्याचप्रमाणे उत्पन्नही आपल्याला चांगलं मिळतं. जसं की आपण पाहिलं उत्पन्नाचा जेव्हा विषय येतो तेव्हा पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण आंबा लागवड करतो तेव्हा 4 ते 5 वर्षानंतर आंब्याचे पीक हे चालू होते आणि त्यानंतर आपल्याला एकरी जेव्हा बाग परिपक्व होते 6 ते 7 वर्षांची तेव्हा आपल्याला एकरी 10 ते 12 टन एवढं उत्पन्न आंब्यापासून मिळतं. जर आपण अतिघन पद्धतीचा जर अवलंब केला तर ह्यामध्ये सुद्धा झाडांची संख्या जास्त आहे पण प्रति झाड ही आपण कमी फळे ठेवतो जेणेकरून फळांची प्रतवारी, म्हणजे आपल्याला जर एक्सपोर्ट क्वालिटी फळं हवी असतील तर आपण ती प्रतवारी फळांची काढू शकतो. ती क्वालिटी आपल्याला भेटते कारण आपण फळांची ह्यामध्ये विरळणी करतो. आणि जर आपण उत्पन्नाचा विचार केला तर प्रति एकरी जर आपण 20 फळं जरी पकडली आणि 300 ग्रॅम प्रति फळ एवढं जर वजन पकडलं तरी आपल्याला 10 ते 12 टन उत्पन्न 3 ते 4 वर्षाच्या बागेमध्ये अतिघन पद्धतीच्या लागवडीमध्ये सुद्धा मिळून जातं. त्यामुळे उत्पन्नाचा जर विचार केला तर चांगल्या प्रतीची फळं आणि तेवढ्याच क्वांटिटीचं उत्पन्न हे आपण अतिघन पद्धतीने केलेल्या आंबा लागवडीमध्ये घेऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा अवलंब करायला हरकत नाही आहे. शेतकरी मित्रांनो, जसं आपण पाहिलं की पारंपरिक पद्धतीने केलेली आंबा लागवड आणि अतिघन पद्धतीने केलेली आंबा लागवड ह्याच्या उत्पन्नामध्ये तसं काही जास्त फरक पडत नाही पण जसं की आपण आधी विचार केला ह्या प्रति एकर आंब्याच्या झाडाची संख्या जास्त आहे त्यामुळे जेव्हा आपण अतिघन पद्धतीने आंबा लागवड करतो तेव्हा प्रति झाड जरी आपल्याला फ्रूट सेटिंग 40 ते 50 फळांचं मिळालेलं असेल तरी आपण प्रति झाड हे 15 ते 20 एवढीच फळं ठेवायची आहेत जेणेकरून जी फळं आपल्याला मिळतात त्यांचं वजन 300 ते 350 ग्रॅम प्रति फळ एवढं मिळतं आणि एक्सपोर्ट क्वालिटीची फळं आपल्याला उत्पादित करता येतात. त्यामुळे आपल्याला ह्या प्रतवारीच्या फळांना मिळणारा जो मार्केटचा भाव आहे तो चांगला असतो. आणि पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण 10 ते 12 टन प्रति एकर आंब्याचं उत्पन्न घेतो तेवढंच उत्पन्न जेव्हा आपण अतिघन पद्धतीच्या आंबा लागवडीमध्ये घेतो तेव्हा असलेल्या चांगल्या प्रतवारीमुळे आणि चांगल्या भावामुळे जे उत्पन्न आहे ते अतिघन पद्धतीच्या आंबा बागेमध्ये आपल्याला चांगलं मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, अतिघन पद्धतीची आंबा लागवड आणि पारंपरिक पद्धतीची आंबा लागवड ह्यामध्ये जे उत्पन्न आहे ते कसं आपल्याला जास्त आणि चांगल्या प्रतवारीचं मिळतं हे आपण पाहिलं. त्याचप्रमाणे अतिघन पद्धतीचे जेव्हा आपण आंब्याच्या बागेची लागवड करतो त्यावेळेला ही झाडं एकमेकांमध्ये गुंतलेली असतात किंवा ही झाडं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्याची एक पूर्ण ओळ तयार होते, मध्ये जास्त जागा शिल्लक राहत नाही. जसं की आपण पाहिलं आत्ताही महाराष्ट्रामध्ये किंवा इतर भागामध्ये देशाच्या प्रतिकूल वातावरण मोठ्या प्रमाणावरती आहे. वेळी अवेळी पाऊस, अवकाळी वादळ ह्यांचं प्रमाणही जास्त असतं. जेव्हा हा अवकाळी पाऊस हिवाळ्यामध्ये किंवा डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये येतो त्यावेळेला थंडीची सुरुवात झालेली असते आणि त्याच वेळेला आंब्याचे फ्लॉवरिंग सुरू असतं. जेव्हा पारंपरिक पद्धतीने आपण आंबा लागवड करतो आणि अवकाळी वातावरण तयार होतं, वादळ तयार होतं, त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती पारंपरिक पद्धतीमध्ये आंब्याची फुलं गळवते आणि त्यामुळे फळधारणेवर याचा परिणाम होतो.
जेव्हा अतिघन पद्धतीची आंबा लागवड आपण करतो ही झाडं जवळ असल्यामुळे वाऱ्याला तेवढा अवरोध असतो आणि त्यामुळे फुलांची गळ कमी होते आणि याच्यामध्ये फ्रूट सेटिंग आपल्याला चांगलं मिळतं. त्यामुळे अवकाळी वातावरण किंवा हिवाळीमध्ये फ्लॉवरिंगमध्ये जे वातावरण बदल होतो त्याच्यामध्ये जर बाग टिकून ठेवायची असेल तर अतिघन पद्धतीच्या बागेचा आपल्याला उपयोग होतो. शेतकरी मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत असेल, प्रकाश संश्लेषण क्रिया ही दिवसा पिकांमध्ये होत असते आणि त्यावेळेला पिकांमध्ये कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आणि ऑक्सिजनचं विसर्जन केलं जातं. जेव्हा आपण अतिघन पद्धतीने एखाद्या फळपिकाची लागवड करतो त्यावेळेला रात्रीच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं जे विसर्जन झालेलं असतं त्याचं स्थिरीकरण बागेमध्ये चांगल्या प्रमाणात होतं आणि दिवसा जेव्हा सूर्याची किरणं फळपिकांवरती पडतात त्यावेळेला प्रकाश संश्लेषण क्रिया ही मोठ्या प्रमाणावरती होते, कारण कार्बन डायऑक्साईडचं स्थिरीकरण झालेलं असतं आणि तोच कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतला जातो आणि ऑक्सिजन विसर्जित केला जातो. ह्याचा फायदा पिकांमध्ये त्याची वाढ होण्यासाठी, प्रकाश संश्लेषण क्रिया मोठ्या प्रमाणावरती होण्यासाठी, त्याचप्रमाणे चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग आणि फ्रूट सेटिंग होण्यासाठी होते. म्हणून अतिघन पद्धतीच्या आंबा लागवडीमध्ये आपल्याला फ्लॉवरिंग आणि फ्रूट सेटिंग हे चांगल्या प्रमाणात मिळतं जर आपण त्याचं कम्पॅरिझन केलं पारंपरिक पद्धतीच्या आंबा लागवडीमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा फायदा अतिघन पद्धतीत फळपीक किंवा आंबा पीक लागवड करण्याचा आहे, जेव्हा झाडांचं फ्लॉवरिंग होतं त्यावेळेला त्याचं फ्रूट सेटिंग होण्यासाठी किंवा फळधारणा होण्यासाठी त्याच्यामध्ये परागीभवन होणं फार महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मधमाशा फार मोठ्या प्रमाणावरती उपयोगी पडतात. ही झाडं दाट असल्यामुळे किंवा अतिघन पद्धतीने याची लागवड केल्यामुळे जेव्हा याचं फ्लॉवरिंग होतं तेव्हा ह्या पिकामध्ये मधमाशांचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावरती असतं, त्यामुळे फ्रूटचं सेटिंग हे आपल्याला अतिघन बागेमध्ये मोठ्या प्रमाणावरती मिळतं आणि त्याचा शेतकऱ्यांना पुढे जाऊन फायदा होतो. शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे सहावा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा, अतिघन पद्धतीने आंबा लागवड जेव्हा आपण करतो तेव्हा ही झाडं जास्त मोठी होत नाहीत. जसं आपण भाजीपाला पिकाचं लागवड करतो त्याचप्रमाणे ही अतिघन पद्धतीची आंबा लागवड आहे. ह्या अतिघन पद्धतीच्या आंबा लागवडीमध्ये ही जी बाग आहे ती आपल्याला जास्त काळ म्हणजे 20 ते 30 वर्ष अशी काही टिकवता येत नाही, कारण झाडं ह्याच्यामध्ये दाट आहेत. त्यामुळे आपल्याला ही बाग जी आहे ते 12 ते 15 वर्षापर्यंत उत्पन्न देऊ शकते. पण चांगल्या प्रतीचं उत्पन्न आणि जास्त उत्पन्न निघाल्यामुळे आपल्या शेतकरी मित्रांना तेवढाच पैसा ह्याच्यातून कमवता येतो. त्याचप्रमाणे जशी ही झाडं एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत, ही झाडं एक दाट आहेत, त्यामुळे या झाडांची जो आकार आहे किंवा या झाडांची जी उंची आहे ती छोटी असते, त्यामुळे ज्या ह्याला येणारे फळ आणि त्याचप्रमाणे ह्याला करावी लागणारी आंतरमशागत ह्यामध्ये शेतकऱ्यांना जास्त खर्च करावा लागत नाही. जेव्हा फ्रूट हार्वेस्टिंग होतं ते तुम्ही अगदी हातानेसुद्धा फ्रूट फ्रुटिंग करू शकता आणि त्याचं प्रतवारी करून त्याची पॅकिंग तुम्ही करू शकता, जेणेकरून आपल्याला आंतरमशागतीसाठी आणि फ्रूटच्या हार्वेस्टिंगसाठी जो अतिरिक्त खर्च होतो तोही या ठिकाणी टाळता येतो. तर शेतकरी मित्रांनो, आंबा ह्या पिकाची पारंपरिक पद्धतीने होणारी लागवड आणि इस्रायल जर्मन टेक्नॉलॉजीने अतिघन पद्धतीची लागवड ह्यामधील आपण फरक पाहिला, त्याचप्रमाणे अतिघन पद्धतीची लागवड कशी फायदेशीर आहे हेही आपण पाहिलं. आंबा या पिकाबद्दल किंवा अतिघन पद्धतीच्या लागवडीबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. त्याचप्रमाणे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कृषी संजीवनी हा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब नक्की करा.